कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला गुरुकुल मध्ये तर मला घेऊन जायला खूप आवडेल। सारे गमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठीवर। तुम्ही 7 जणी बरोबर न चुकता भेटता हो की नाही? रोज रोज सायकलिंगला भेटतो। आमचा क्लब आहे सायकल क्लब, आम्ही सायकलचं प्रशिक्षण पण देतो, शिकवतो। आणि आता आमच्याकडे 150 महिला आहे, म्हणजे 25 वर्षापासून 65 वर्षापर्यंतच्या सगळ्या ग्रुपच्या आहेत। आणि सगळ्या ग्रुपला यायचं होतं आपल्या होम मिनिस्टरमध्ये, पण पासष्ट नाही, त्या काकूंचं 67 दोन तुम्ही कमी केली वाटत नाही ना सर सायकलिंग केल्यामुळे। तुम्ही अचानक एकदम सायकलिंग कधी करायला लागले? प्रत्येकीला आवड कशी निर्माण झाली सायकलिंग? एक किस्सा होता, म्हणजे असं लॉकडाऊन मध्ये बऱ्याच आम्ही महिलांना खूप, म्हणजे सगळे घरीच होते, सगळं घरचं सगळं असं, त्यामुळे हेल्थ इश्यू मुळे मग आम्ही म्हटलं चला महिलांनी थोडं घराच्या बाहेर पडून एक तास तरी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, स्वतःसाठी वेळ द्यायला पाहिजे। मग माझ्याच एक डोक्यात कल्पना आली की आपण एक, मी 20-25 वर्षापूर्वी सायकलिंग आपण करत होतो, एक एक भाड्यानी सायकल आणून वगैरे आपण सायकल चालवायचो लहानपणी। दुसरा उभा असायचा सायकल जर जरा उशीर झाली, मग तसे डोक्यात होतो। पण मला असं वाटत होतं आता मुलांच्या सायकली प्रत्येक घराघरामध्ये आहेत, मग त्याच आपल्याला वेगळा काय खर्च करायचा नव्हता। मग म्हटलं तेच सायकल घेऊन आपली महिला का नाही हे करू शकतो, त्याच सायकलवर शिकलो, त्याच सायकलवर आम्ही शिकलो। काय सायकल घेऊन, मला आधी येत होती सायकल, मग मी नंतर जॉईन झाले। तुम्हाला आधी येत होती? तुम्हाला? मला नव्हती येत, मी लहानपणी एकदा पडलेली, त्याच्यानंतर मी कधी सायकल हात लावला नाही। तुम्ही कधी शिकला? मी लहानपणी सालवाची सायकल साधारणतः 12वी पर्यंत चालवली मी कॉलेजला जाता येताना, पण मध्ये खूप गॅप झाला आणि मग हे 2 वर्षाआधी मी ब्रेक घेतला, तेव्हा मी एका मैत्रिणीच्या स्टेटसवरती सायकलिंगचं बघितलं शिकवताना किंवा त्या एकत्र चालवत आहेत, आणि मग मी जॉईन झाले या हिरकणी ग्रुप। मला येतच नव्हती, मी पहिल्याच दिवशी ओपनिंग केलं सायकलचं पडून, नाही घरी गेल्यावर सांगितलं, परत दुसऱ्या दिवशी पाठवलंच नसतं मिस्टर, नाही तोडफोड झाल्यानंतर थोडी बोलले असते की बरोबर म्हणून। पण मग त्याला माहिती तुम्ही सांगितलं, तुम्ही पडला नाही? आता कळलं, तुम्ही कधीपासून शिकला? मी तर सुरुवातीला लहानपणी सायकलवरून पडले तेव्हापासून सायकल सोडून दिली होती, पण ह्या सगळ्या जणी जेव्हापासून जायला लागल्या तेव्हा मी पण म्हणाले की आता मी पण शिकणार आहे आणि आता यायला लागले सायकल बऱ्या। तुम्ही कधीपासून चालवता? हा मी तरी म्हणजे सायकल ज्यावेळी आणली, क्लब चालू करायचं आहे ना आता, तर मला सायकल यायला हवी ना। मी आणली सायकल, अगदी नवी कोरी सायकल आणली, अरे बापरे आता हे एवढंच आहे चालवायची कशी? तुम्ही मग थोडस, मग एका मैत्रिणी पकडलं म्हणे जागा येते ना तुला, एकदा शिकलेली विसरत नाही असं। एकमेकांचा सपोर्ट एवढा मैत्रिणींचा होता ना, खूप छान जमा, म्हणजे अगदी धम्माल, आणि एवढ्या मैत्रिणी जोडल्या ना त्याच्यातच मी खूप समाधानी, आणि एका याच्यामध्येच आली, अरे शिकली मी। आणि सायकलीमुळे सगळ्यांना म्हणजे भरपूर ओळख झाली आमची एकमेकांची। की ओळख होण्यासाठी तुम्हाला सायकल म्हणजे फक्त तुम्ही अशी घेऊन फिरता का? नाही नाही, सायकलिंग करतो, सायकलिंग करतो मी ते 2 मिनिटं। नाही नाही सर, मी नाशिक टू पंढरपूर सायकल राईड केलेली आहे, आणि ते पण आपला सायकल जॉईन केल्यावर तो मेसेज रीड केला। दिवसाला किती किलोमीटर चालू होतो सर? मी जेव्हा रीड केला ना तो आय थिंक म्हणजे मे एप्रिल एंडच्या जस्ट तेव्हा मी मेसेज बघितला होता, जसं मी हे केलं रजिस्ट्रेशन केलं ना तसं त्यांनी मला सांगितलं की मॅडम तुम्हाला कमीत कमी 25 ते 30 किलोमीटर डेली सायकलिंग करावी लागेल तर तुम्ही एवढी सायकल राईड करू शकता। सो मी सर 1 महिना कंपल्सरी म्हणजे पूर्ण हेच केलेलं होतं, सोलो एकटी 25, 22, 27, 28 अशी डेली राईड करायची। कशी कुठे जायचा? एकटी कुठेही, जसं जसं रोड जसं सायकल होईल तशी सायकल चालवायची। डोंबिवलीमध्ये? डोंबिवलीमध्ये, कल्याण, शिळफाटा, तळोजा, जसं जमेल तसं। म्हणजे आम्ही 4-5 किलोमीटर झाले की आम्ही जायचो घरी, काय कोणाचा डबा असेल कोणाचं काय, पण ही रेग्युलर 25 किलोमीटर कम्प्लीट करतच होती। बरं आता हे झालं तुमच्या सायकलिंग बद्दल, बरोबर आहे, तुमचं लग्न कसं झालं? माझं लव्ह मॅरेज आहे। बर, माझे मिस्टर गिरगावात, पण कॉलेज आमचं जोंधळे कॉलेज होतं, डोंबिवलीमध्येच आहे, ते इलेक्ट्रॉनिक्स ब्रँचला होते, मी कम्प्युटरला होती, पण काही लेक्चर्स आमचे एकत्र असायचे तेव्हाच सगळं झालं आहे। तुमचं? माझं अरेंज मॅरेज आहे आणि मिस्टर सिव्हिलमध्ये आहेत आणि छान स्वभाव आहे त्यांचा, खूप सपोर्ट असतो आणि नेहमी तू पुढे चल मी आहे सोबत। सर आमचं लव्ह मॅरेज आहे,
आणि मी ठाणा कॉलेजला होती. सर त्यांनी मला 2 नंबर प्लॅटफॉर्म ठाण्याच्या ट्रेनमध्ये चढताना प्रपोज केलेलं आहे. 2 नंबर प्लॅटफॉर्म मिडलला. हे आम्हाला आता कळतंय. बघ एकदा कुठे दिला किती नंबर. मी एवढंच बोलली त्याला म्हणजे ललित नाव आहे त्यांचं. हिम्मत असेल तर ललित घरी ये. हिम्मत असेल तर घरी ये आई वडिलांना विचारायला. पण मी म्हणजे ह्याच्यावरून हे केलं सर. रात्री 7 वाजता मी ट्युशन घेत होती तेव्हा 7 वाजता ललित माझ्या घरी होते आईला आई वडिलांना भेटायला. मी म्हटलं बापा खरंच गट्स आहेत. हो बोलायला काय हरकत नाही. नंतर होकार कुठल्या प्लॅटफॉर्मवर दिला. प्लॅटफॉर्मवरती नाही म्हणजे आई वडिलांना ते येऊन भेटले. ते म्हणले की बघू आपण तुमच्या आई वडिलांना भेटल्यानंतर आपण ठरवू आता तुमचं एज्युकेशन करा. मी लास्ट इयर सेकंड लास्ट इयरला होती. तर 1 महिन्यातच सर ते त्यांच्या वडिलांना सकाळी 7-1 वाजता घेऊन आलेले. तर त्यांचे वडील आले तर माझ्या मुलाला तुमची मुलगी पसंत आहे. बघा संध्याकाळी 7 वाजता प्रपोज केलं वडिलांना घेऊन सकाळी 7:15 माझ्या घरी होते सर. आणि आता 6:07 कसं काय झालं. मला खर तर लग्न करायचं नव्हतं लवकर. मी सेकंड इयरला होते तेव्हा मला अजून शिकायचं बाकी होतं. पण घरी असं ठरलं की करायचंय मुलगा छान आहे म्हणून. मी रुसून बसली होती आतल्या खोलीत. मला बघायचंच नव्हतं बघायचंही नव्हतं त्यांना. पण घरच्यांनी अगदी तयारी केली जबरदस्ती. कांदेपोहे हातात दिले आणि जा म्हणाले. बाहेर गेल्यावर असं बघितलं जरा कसले भारी होते ते. अहो आमचे कांदेपोहे. आता काय करतात तुमचे. अहो प्रोग्रामर आहेत. तुमच्याकडे आमचं लव्ह मॅरेज आहे सर. ज्या पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर फर्स्ट जॉब जो लागलेला होता तिथे आम्ही दोघं एकत्र होतो कामाला. आणि ते होतं गोरेगावला होतं आमचा जॉब. आणि आम्ही दोघं राहिला डोंबिवलीला होतो. तर त्यामुळे गोरेगाव ते डोंबिवली हे 2 तासाचं अंतर ट्रेनमध्ये नसायचं आम्ही. पण गोरेगावला उतरल्यानंतर कंपनी 20 मिनिटं होती. तर त्यामुळे एकत नवीनच जॉईन झालेलो होतो त्यामुळे आम्ही एकत्र जायचो आणि एकत्र चालत यायचो 20 मिनिटं जायला आणि 20 मिनिटं यायला. आणि मग नंतर आम्ही गोरेगाववरनं एक ट्रेन सुटायची गोरेगाव टू चर्चगेट. तर त्या ट्रेनने आम्ही मग एकत्र ट्रॅव्हल करायला लागलो. मग त्याच्यात हळूहळू मतं जुळली आमची. 40 मिनिटात रोजची 40 मिनिटं. आणि कामावरती पण आम्ही एकत्रच होतो. ते इंजिनियर आहेत. माझं लग्न पण अरेंज मॅरेजच झालेलं आहे. वधूवर सूचक कडून आलेलं त्यामुळे तसंच आहे. आणि मिस्टर आहेत MNS मध्ये सिनियर मॅनेजर आहेत. सपोर्टिव्ह आहेत समजूत आहेत शांत आहेत. अरेंज मॅरेज आहे आणि स्पेशल कांदेपोह्याचा कार्यक्रम वगैरे होऊन म्हणजे लग्न ठरलेलं आहे. आधी गौरी गाणे म्हणायची कुठं पण गाणे म्हणे तिला तो छंदच लागला. मी जर सिलेक्ट झाली तर सर्वात जास्त खुशी माझ्या आईला मिळेल. ही मुलगी जी जगते फक्त गाणं. अजून एक वैशाली मॉडेल इथे दिसते. ही पोरगी एकदम झकास गायली. सारे गमप लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठीवर. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.